कोंडाईबारी घाटात ट्रक व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा उपचारादरम्यान मृत्यू. कोंडाईबारी घाटात ट्रक व कंटेनर समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या वाहन चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दोन्ही वाहनांची जोरदार धडक बसल्याने ती चक्काचूर झाली. यात चालक व सहचालक अडकले होते. त्यांना महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवित जखमींना बाहेर काढले. नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात दिनांक 15 जून शनिवारी सकाळी 2 ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरील पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार GJ25U9192 हा महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात आंब्याचे रोपे घेऊन जात होते. कोंडाईबारी घाटात अचानक ब्रेक निकामी झाल्याने रस्त्यावर समोरून येणाऱ्या कंटेनर क्रमांक GJ21Y0497 हे वाहन नवसारीहून महाराष्ट्रात युरो कंपनीचे वेफर्स नमकीन पॅकिंग घेऊन जात असताना समोरून जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात विक्रमभाई मानसिंगभाई गामित वय 31 कंटेनर चालकाचा वाहनाखाली दाबला गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 चालक व सहचालक ट्रक खाली अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवित अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढले. त्यात अपघातग्रस्त जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना गंभीर जखमी वाहन चालक राहुल रमेशभाई सिसोदिया वय 27 राहणार पोरबंदर गुजरात याचा मृत्यू झालाय. एक सहचालकासह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनास्थळी विसरवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी दाखल झाले आहेत. ट्रक चालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली. महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.